नमस्कार, मी राघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि आता बातम्या पाहणार आहोत सुपरफास्ट। नागपूरमध्ये तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा महाल परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी शिवकालीन मैदानी खेळांचं प्रात्यक्षिक करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरात यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आहे। मोठ्या संख्येनं शिवप्रेमी तसंच नागरिक यावेळी उपस्थित होते। नागपूर संस्थानाचे भोसले राजघराण्याचे मुधोजी राजे भोसले हे देखील यावेळी उपस्थित होते। किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे 346वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय। शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, कोकण कडा मित्र मंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। हे 25वं वर्ष आहे। आज सकाळी शिवपालखीची वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली आणि ध्वजारोहणानंतर शिवपालखी राजदरबारात दाखल झाली आणि मुख्य सोहळ्याला प्रारंभ झाला। नाशिकमध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। मसरूळ या परिसरामध्ये पहाटे अज्ञात व्यक्तीने वाहनांची तोडफोड केली आहे। या 2 ते 3 कारचं अतोनात नुकसान आहे। जैतापूर शिवारातील ज्ञानेश्वर झालटे यांच्या शेतात विजेची मेन तार तुटल्यानं शॉक लागून 100च्या वर मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली। नांदगाव तालुक्यातील वाकडा इथं मेंढपाळ यांच्या त्या मेंढ्या असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं सगळंच कुटुंब हदबल आहे। कोल्हापुरातील हातकणंगलेमधल्या पेट्रोल पंपावर मोटरसायकलला आग लागली होती। हातकणंगले तालुक्यातल्या टोपमध्ये ही आग लागली होती। गाडीचा प्लग शॉर्ट झाल्यानं गाडी पेटल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। या आगीत मोटरसायकल जळून खाक झाली आहे। चंद्रपूर शहरातल्या बाबूपेठच्या सिटी शाळा परिसरामध्ये चवतायलेल्या माकडांनी पुन्हा 2 जणांना चावा घेतलाय। काल सुमारे 7 ते 8 नागरिकांना हे माकड चावलेले होते आणि 2 माकडांनी घातलेल्या उच्छेदाप्रकरणी वनविभागाचं बचाव पथक या घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि माकडांना नियंत्रणात आणण्याकरता अविरत प्रयत्न सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री आणि उद्धव यांच्यात विस्तृत चर्चा झाली। तर आज मुख्यमंत्री दिल्लीला रवाना होत आहेत। तिथं ते अमित शहा आणि नितीन गडकरी यांची देखील भेट घेतील। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा आता आणखीन एक नवा मुहूर्त समोर आलाय। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल श्री विद्यासागर राव यांची राजभवनात जाऊन भेट घेतली। राधाकृष्ण विखे पाटलांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अमित शहांनी हरकत घेतल्याची चर्चा आहे। विखेंना मंत्रिपद दिल्यास राणेंवर अन्याय होईल असं मत अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना कळवल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे विखे पाटलांचा मार्ग आणखीन खडतर झालाय का अशी सुद्धा एक चर्चा आहे। औरंगाबाद महापालिकेमध्ये झालेल्या गदारोळानंतर शिवसेनेनं अधिक आक्रमक होत घुसून मारू आणि ठेचून काढू अशा जहाल भाषेत MIM ला इशारा दिला। सामनाच्या आजच्या अग्रलेखामध्ये हा इशारा देण्यात आलाय। जे आज केलंय तेच उद्याही करू असं या अग्रलेखात म्हटलं गेलंय। मुंबई उपनगरीय रेल्वेकरता रेल्वे मंडळानं अतिरिक्त 20 बंबार्डियर लोकल देण्याचा निर्णय घेतलाय। यापैकी 7 लोकल मुंबई रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्यात। उर्वरित 13 लोकल डिसेंबर अखेर दाखल होणार आहे। बेस्टचं रूप लवकरच पालटणार आहे। बेस्ट बसचा ताफा 6000 नेणं, किमान तिकीट 5 रुपये आणि मेट्रोच्या मार्गावर प्रायोगिक तत्वावर मोफत बस सेवा, तसंच गर्दीच्या मार्गावर जवळपास 1500 AC बस, ॲप आधारित सेवा, बस नेमकी कधी येणार याची माहिती देणारं ॲप, यामुळे बेस्टचा चेहरा मोहरा चांगलाच बदलणार आहे। या प्रत्यक्ष बदलांचा लाभ मुंबईकरांना सप्टेंबर ऑक्टोबरपासून मिळणार असल्याचं प्रवीण परदेशी यांनी म्हटलंय। सप्टेंबर महिन्यापासून मध्य रेल्वे मार्गावर AC लोकल सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे। प्रवासी संघटनांशी चर्चा केल्यानंतर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे, पण गर्दीच्या वेळेत म्हणजे सकाळच्या 3 आणि संध्याकाळच्या 3 लोकल फेऱ्या रद्द करून त्या जागी ही सेवा सुरू करण्यात येईल। 3ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। 3ही मार्गावर सुमारे 5 तासांपेक्षा जास्त ब्लॉक असल्यानं मुंबई लोकल सुमारे 20 मिनिटं विलंबानं धावेल। कळंबोली इथं अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 9:50 ते दुपारी 12:50 दरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात आलाय। तर CSMT मुंबई पुणे CSMT प्रगती एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय।
मुंबई आणि परिसरातील मेट्रोचे सगळे मार्ग अखेर एका छताखाली येणार आहेत। या सगळ्या मार्गाचं संचालन आणि व्यवस्थापन करण्याकरता महामुंबई मेट्रो संचालन महामंडळ अर्थात M3 ची स्थापना झालेली आहे। कॉर्पोरेट ऑफिस मंत्रालयाकडून M3 स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे। आता फेरीवाल्यांना महिलांच्या देहाचे पुते वापरायला बंदी घालण्यात आली आहे। मुंबई महापालिकेचे प्रवीण परदेशी यांनी रस्त्यांवर महिलांची अंतर्वस्त्र विकणाऱ्या फेरीवाल्यांना हे पुतळे वापरायला बंदी घातली आहे। 2013 नगरसेविका ऋतू तावडेंनी या संदर्भात प्रस्ताव मांडला होता। ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनला विरोध करत आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेचा विरोध मात्र आता मावळला आहे। शिवसेनेनं माताडीमध्ये स्थानक उभारण्याचा मार्ग मोकळा करण्याच्या हालचाली आता सुरू केल्या आहेत। कार्यालयीन कामकाजाकरता प्रादेशिक भाषांऐवजी फक्त इंग्लिश आणि हिंदीचा वापर करावा असे दक्षिण रेल्वेचे परिपत्रक अखेर तामिळनाडूच्या विरोधानंतर मागे घेण्यात आलं। रेल्वे स्थानकातील कर्मचारी आणि रेल्वे वाहतूक नियंत्रकांवर या परिपत्रकाद्वारे हिंदी आणि इंग्रजीची सक्ती करण्यात आली होती। मुंबईत राहण्याच्या दृष्टीने देशातील सर्वात महागडं शहर ठरलं असून मुंबईत निवासी जागेचे दर प्रति चौरस फूट मागे 64,649 रुपये इतके नोंदवले गेले आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर किंचित वाढला आहे। 11वी प्रवेशाचा तिढा कायम असला तरी 11वीसाठी अर्ज करण्याकरता विद्यार्थी पालकांची झुंबड सुरू आहे। अद्याप वेळापत्रक आणि जागांची माहिती पालकांना शालेय शिक्षण विभागानं दिलेली नाही। तरीही 11वी प्रवेशाबद्दल आतापर्यंत तब्बल 1,78,000 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे या प्रतिष्ठित व्यक्तींच्या हत्येच्या तपासात दोनही तपास यंत्रणांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आणि त्यामुळे सरकारनं या यंत्रणांना सगळे सहकार्य करायला हवं। नागरिकांच्या घटनात्मक हक्कांचं रक्षण आणि शांतता याविषयी लोकांना वचन देऊन सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांनी या यंत्रणांना घेरल्याचं पाहायला मिळत आहे। मदत मिळेल याची खबरदारी घ्यायला हवी असं मत उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं शुक्रवारी व्यक्त केलंय। पावसाला अजून सुरुवात व्हायची आहे पण मान्सूनपूर्व पावसातच रेल्वे कोलमडली आहे। रेल्वे प्रशासनानं त्यांच्या अखत्यारीतील नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केलाय। प्रत्यक्षात मात्र ट्रॅकच्या बाजूला कचऱ्याचे ढीग गटारातून काढलेला गाळ तसाच पडू नये। पावसाच्या पाण्यानं हाच गाळ पुन्हा गटारात जाऊन गटारात उमडण्याची दाट केली आहे। उल्हासनगरमधून वाहणाऱ्या वालधुनी नदीत सध्या जलपर्णी आणि कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय आणि त्यामुळे महापालिकेच्या नालेसफाईचा फज्जा उडाल्याचं दिसतंय। सफाईसाठी महापालिकेनं तब्बल 3.5 कोटींचं कंत्राट दिलं पण ठेकेदार मनमानी कारभार करत असल्यानं सगळीकडे कचरा जैसे थे आहे। दुसरीकडे महापालिकेतील अधिकारी मात्र सगळं काही आलबेल असल्याचं म्हणतात। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी धारावीतील नालेसफाईचा आढावा घेतला। अजूनही या भागात नालेसफाई पूर्ण झाली नसल्याचं निदर्शनास आलंय। अजूनही नाल्यातून गाळ काढला जातोय आणि त्यामुळे पावसाशी दोन हात करण्याकरता पालिका अद्यापही सज्ज नसल्याचा आरोप मिलिंद देवरा करत आहे। अमरनाथमध्ये न्यायालयाचा निर्णय पायदळी तुडवला जातोय। खरं तर 15 मे नंतर रस्त्याचं खोदकाम करू नका असे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते मात्र अंबरनाथ शहरातील अनेक महत्वाचे रस्ते पावसाळ्याच्या तोंडावर खोदण्यात आले आहेत। अनेक कामं अर्धवट आहेत। प्रवास करायचा कसा असा प्रश्न अंबरनाथकरांना भेडसावतोय। लोकसभा निवडणुकीच्या पानिपतानंतर आधीच काँग्रेसमध्ये मरगळ आहे आणि त्यात आता काँग्रेसच्या खालच्या फळीतले नेते सुद्धा एकमेकांना भिडताना पाहायला मिळत आहेत। मुंबईतल्या टिळक भवनामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये वाद रंगला। कोकणातील विधानसभेच्या स्थानिक उमेदवारीवरून कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले आहेत। शिक्षण मंत्री विनोद तावडेंना काळे झेंडे दाखवण्यात आले। 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे 20 गुण कमी केल्याच्या निषेधार्थ छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली। शिक्षण मंत्री होश में आओ, विनोद तावडे खुर्ची खाली करा अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्यात। प्रभादेवीतल्या रवींद्र नाट्य मंदिराचा परिसर या घोषणेनं दणाणून गेला होता। भिवंडी शहरामध्ये सध्या रोज भयंकर वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय। एकीकडे रस्त्याची कामं सुरू आहेत। कल्याण रोडवर उड्डाणपुलाचं आणि रोडचं काम अद्यापही सुरूच आहे मात्र कामासाठी MMRDA आणि महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे
रोज वाहतूक कोंडी होते। वाहन तब्बल 4 ते 5 तास पूर्ण गतीने पुढे सरकत आहेत।